नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो सेवा जमतच नाही तर अशा वेळी पाच मिनिट हे काम करा घरावर तुमच्यावर कुटुंबावर स्वामींची कृपा होईल मित्रांनो आजकालच्या या धावपळीच्या जीवनामध्ये नोकरी व्यवसाय आयुष्याची धावपळ सुरू असते अशा वेळेस सेवा तर करायची खूप इच्छा असते आपल्याला वाटतं आपणही पारायण करू स्तोत्र वाचन करू नामजप करू केंद्रात जाऊ मठात जाऊ स्वामींची मनोभावाने विश्वासाने घरातच राहून सेवा करू अशी प्रत्येक स्वामी भक्ताची ज्यांना स्वामींवर विश्वास आहे त्यांना हे वाटते परंतु धावपळ सुरू असते परिवारासाठी कुटुंबासाठी घरादारासाठी नोकरी व्यवसाय सुरू असतो मग अशा वेळेस सेवा करायची तर आहे पण ती सेवा जमत नाही मग काय करावे महिलांचं असतं घरातली धावपळ काम स्वयंपाक अशा बऱ्याचशा गोष्टी महिला सुद्धा करतात मग त्यांनाही सेवा तर करायची असते पण जमत नाही मित्रांनो तसं तर स्वामींची सेवा करण्यासाठी से वेळ हा आपोआप मिळतो स्वामी वेळ आपल्याकडून काढून घेत असतात परंतु जर तुम्हाला जमत नसेल तुम्हाला सेवा करत असेल करायची असेल तर तुम्ही मनात बोलत असाल की मला सेवा करायची आहे पण दिवसभर धावपळ असते वेळ मिळत नाही तर अशा वेळेस तुम्ही फक्त एक काम करा फक्त पाच मिनिटं काढा पाच मिनिटं तर प्रत्येकाकडे असतात मग ते सकाळचे असतील दुपारचे असतील संध्याकाळचे असतील किंवा रात्रीचे असतील हो तुम्ही रात्री तुमचे जेवण झाल्यानंतर जेव्हा तुम्ही झोपायला जातात तेव्हा जेवणानंतर आणि झोपायला जाण्यामध्ये जो गॅप असतो जो वेळ असतो त्या वेळेत तुम्हाला स्वामींच्या फोटोसमोर किंवा देवघरासमोर तुम्हाला बसायच्या आहे एक अगरबत्ती लावायची आणि फक्त पाच मिनिटं बसून शांत बसून राहायचं आणि फक्त हळुवार सावकाश श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं पाच मिनिटं बोला जो थकवा दिवसभराचा आहे जे टेन्शन आहे स्ट्रेस आहे ज्या अडचणी आहेत ते सगळं विसरून आरामात झोप लागेल दुसरा दिवस हा स्वामींच्या कृपेने येईल रोज रात्री हे करा जर वेळ नसेल जमत नसेल तर हे एक अतिउत्तम उपाय अतिउत्तम सेवा आहे हे प्रत्येकाने करायला पाहिजे जर महिलांना दिवसभर वेळ मिळत नाही तर सगळे काम आप आपटून तुम्ही रात्री झोपण्याच्या आधी पाच मिनिट स्वामींसमोर बसून हे काम करू शकतात नक्की करा फायदा नक्की होईल स्वामींची कृपा नक्की होईल तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद